शिर्डीतल्या एका वर्षाच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आलेली आहे। शिर्डीतल्या एका वर्षाच्या मुलीवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे। जिज्ञासा अवचिरे असं त्या चिमुकलीचं नाव आहे। वर्षभरापूर्वी जिज्ञासाचे वडील मृत्युमुखी पडले। जिज्ञासावर शुक्रवारी वाडिया रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया होणार आहे। या सर्जरीसाठी नन्नी परी फाउंडेशननं आर्थिक मदतीचा हात दिलाय, पण आणखी काही पैशाची कमतरता जाणवत असल्यामुळे वाडिया रुग्णालय आणि नन्नी परी फाउंडेशननं मदतीचं आवाहन केलंय। जय महाराष्ट्र ही मदतीचं आवाहन करते या नन्नी परी साठी जय महाराष्ट्रचे हे आवाहन आहे। शिर्डीतल्या एका वर्षाच्या मुलीवर हृदय शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली आहे। जिज्ञासा अवचिरे असं त्या चिमुकलीचं नाव आहे। वर्षभरापूर्वी वडिलांचं निधन झालं। जिज्ञासावर शुक्रवारी वाडिया रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया होणार आहे। या सर्जरीसाठी नन्ही परी फाउंडेशननं आर्थिक मदतीचा हात दिला। हिला मदत हवी जिज्ञासा अवचिरे। नन्नी परी फाउंडेशन हिला मदत हवी आहे। नन्नी परी फाउंडेशन बँकेचं नाव आहे, HDFC बँक। खाते क्रमांक आहे 5020000175185। पुन्हा एकदा वाचतो, 5020000175185 हा खाते क्रमांक आहे, नीट नोंदवून घ्या। IFSC क्रमांक आहे HDFC 000268 69। पुन्हा एकदा सांगतो, IFSC क्रमांक आहे HDFC 000268 69। शाखा आहे HDFC ची न्यू दादर पूर्व। दादर पूर्व इथली ही HDFC ची शाखा आहे। मुंबईचा कोड आहे 400014, राज्य महाराष्ट्र। मुंबईतल्या न्यू दादर पूर्व इथली ही HDFC ची शाखा आहे। या शाखेचा खाते क्रमांक आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लागणारा IFSC HDFC क्रमांकही आम्ही तुम्हाला दिलेला आहे। अमृत सुतार आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमृत सुतार, जय महाराष्ट्रच्या माध्यमातून आपण आवाहन करतोय की हिला मदत करा। आधी नन्नी परी फाउंडेशननं मदत केली, मोठी मदत केली, आणि आता नन्नी परी फाउंडेशननं मदतीचं आवाहन केलंय। आता सध्या या चिमुकलीची प्रकृती कशी आहे, मदतीसाठी आणखी काही हात पुढे आले? पूर्वीच हिचे वडील मृत्युमुखी पडलेले आहेत। हिच्यावरती वाडिया रुग्णालयात शुक्रवारी म्हणजे उद्या हृदय शस्त्रक्रिया होणार आहे। डॉक्टरांनी ज्यावेळी आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला, वाडियामध्ये खात्र जमा केले, त्यावेळी हिच्यावर हृदय शस्त्रक्रियेसाठी 2 लाखाचा खर्च सांगितलेला आहे। आणि आतापर्यंत नन्नी परी फाउंडेशनच्या माध्यमातून 1,27,000 रुपये जमा झालेले आहे। अद्यापर्यंत 70,000 ते 72,000 कमी पडत आहेत। आणि आम्हीही जय महाराजच्या प्रेक्षकांना आम्ही माध्यमातून आवाहन करतो की या परीला, या मुलीला शस्त्रक्रियेसाठी मदतीचे हात पुढे येऊ दे, असं एक भावनिक आवाहन करतोय। याच्या पाठीमागंही कारण असंच आहे, या मुलीला 1 वर्षाची मुलगी आहे, तिला फक्त आई आहे, वडील 1 वर्षभरापूर्वीच हिचे मृत्युमुखी झालेले आहेत, त्यामुळं घरी पाठबळ किंवा घरी यांच्या मदत करणारे कोणी नाही आहे। आम्ही स्वतः वाडिया रुग्णालयात संपर्क करून खातर जमा केलेले आहे, तर अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत, परंतु नन्ही परी फाउंडेशन आहे यानं खास करून आर्थिक मदतीचा हात पुढे केलेला आहे। 2 लाख रुपये सांगितलेले आहे एकूण खर्च, पण 1,27,000 अद्याप रक्कम जमा झालेली आहे। 70,000 ते 72,000 रुपये कमी पडत आहेत, आणि ते ती रक्कम आहे उद्यापर्यंत लवकरात लवकर जमा व्हावीसाठी आम्ही जय महाराजच्या प्रेक्षकांना एक आवाहन करतो आहे। आणि स्क्रीनवरतीही
तिला जो आर्थिक मदत मिळणार आहे तो खाते नंबर बँकचे डिटेल्स ही आपण स्क्रीनवरती मनोज सर देत आहोत। तर आपण एक आवाहन करूया प्रेक्षकांना महाराष्ट्रातील जनतेला की या मुलीचे मुलीचा जीव वाचवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करूया आणि याच्यावरती जी हृदय शस्त्रक्रिया होणार आहे शुक्रवारी वाड्या रुग्णालयात त्यासाठी अधिकाधिक आर्थिक मदत जमा होऊन दे असे एक आपण महाराष्ट्राच्या जनतेला जय महाराष्ट्रच्या माध्यमातून आवाहन करूया मनोज सर। अगदी बरोबर आहे, धन्यवाद अमृत सुतार। जय महाराष्ट्राचं आवाहन या चिमुकलीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी मदत करण्यासाठी।